गेली 2 वर्ष अख्खा महाराष्ट्र थिल्लर म्हणून ज्या बाईला पाहत आहे आणि ऐकत आहे तीच दुसऱ्याला थिल्लर आणि चिचोरे म्हणत आहे. उबाटा शिवसेनेकडे कोणते आमदार आकर्षित होत आहेत याचं नाव जर संजय राऊत जाहीर करत नसतील तर आम्ही देखील उबाटा शिवसेनेचे जे 2 नवे खासदार आमच्या संपर्कात आहेत त्यांची नावं का जाहीर करावीत. सुषमा अंधारे यांच्या मते माजी नगरसेवक जे कोणी उबाटा शिवसेनेत येत असतील त्यांचं स्वागत होणार आहे. यांना पुनश्च एकदा मुंबईला लुटायचं आहे असं सध्या तरी दिसतंय असं वक्तव्य अरुण सावंत यांनी केलंय. गेलं वर्षभर संपूर्ण महाराष्ट्राने ज्या एका बाईचा थिल्लरपणा अनुभवला पाहिला तीच बाई आज आमचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांना असं म्हणत आहे की नरेश म्हस्के हे थिल्लर आहे छिछोरे आहे. आता छिछोरे या शब्दाचा अर्थ मला सुद्धा कळला नाही परंतु छिछोरेपणा काय असतो तो खरं म्हणजे ही बाई गेली 2 वर्ष दाखवत आहे अख्ख्या महाराष्ट्राला. ती असं म्हणत आहे की जे कोणते 2 खासदार उबाटाचे तुमच्या शिवसेनेत येत आहेत त्यांची नावं उघड करा. आता तुमच्या प्रवक्त्यांनी संजय राऊत यांनी असं म्हटलं की आमच्याकडे शिवसेनेतील काही आमदार प्रवेश करू इच्छित आहे परंतु आम्ही थांबवलंय नाही ते एवढ्यात रांग लागली असती आमच्या ऑफिसच्या बाहेर. आता तुम्ही सुद्धा त्यांची नावं जाहीर करा ना जर तुमच्याकडे खरोखर कोणी येऊ इच्छित असेल तर. तुम्ही म्हणता की आम्ही कुणालाही घेणार नाही आहोत. हा मात्र महानगरपालिकेचे जे माजी नगरसेवक आहेत ते जर येत असतील तर आम्ही त्यांना जरूर घेऊ. का तर तुम्हाला पुन्हा त्यांची मदत घेऊन या मुंबई महानगरपालिकेला लुबाडायचं आहे का? गेली 25 वर्ष तर तुम्ही लुबाडत आहात. या मुंबईचं तुम्ही वाटोळ केलं. या मुंबईला काही फायदा तुम्ही करून दिला नाही. पुनश्च एकदा तुमचा महानगरपालिकेवरती डोळा आहे असं वाटतं आणि तुम्ही ज्या उपमान तुम्हाला लागू आहे त्या तुम्ही नरेश म्हस्के यांना लावत आहे हे काही आमच्या पचनी पडत नाही. तेव्हा तोंडावरती जर ताबा कोणी ठेवायचा असेल तर त्या अंधारे बाई तुम्ही ठेवायचं आहे.